रिक्षामधून वाहतूक करण्यात येणारी 450 लिटर हातभट्टी दारू राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीनं जप्त करण्यात आली. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून हातभट्टी दारू निर्मिती तसंच विक्री ठिकाणांवर सातत्यानं धाडे टाकण्यात येत असून बुधवारी निरीक्षक नंदकुमार जाधव ब विभाग यांना सोलापूर हैदराबाद रोडवर रिक्षातून हातभट्टी दारूची वाहतूक होणार असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली. त्या अनुषंगानं त्यांनी त्यांच्या पथकासह या रोडवर उजव्या बाजू सोन्या मारुती पेट्रोल पंपासमोर सापळा रचून पाळत ठेवली असता अभिषेक बाळू राठोड वय वर्ष 21 राहणार मुळेगाव तांडा तालुका दक्षिण सोलापूर हा रिक्षा क्रमांक MH 13 CT 8929 मधून रबरी ट्यूबमधून 450 लिटर हातभट्टी दारूची वाहतूक करीत असल्याचं आढळून आलं. त्याच्या ताब्यातून 23,000 रुपये किमतीच्या हातभट्टी दारूसह 1,63,000 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई निरीक्षक नंदकुमार जाधव दुय्यम निरीक्षक सुखदेव सिद्ध सहाय्यक दुय्यम निरीक्षक गजानन होळकर जवान अनिल पांढरे इस्माईल गोडीकट तसंच वाहनचालक रशीद शेख यांच्या पथकानं पार पाडली.